गुड मॉर्निंग आणि आहे डे 3 आणि आज खूप झोपलेलो आम्ही. सकाळी आज पण सकाळी जाणार होतं, सकाळी उठलो नाही आहे. आणि आता आम्ही वेदला मस्त कल्टी मारून आलो आहे त्याला पकवून. कारण वेद येणार होता भिजायला. आता मी चाललो एका वॉटरफॉल नाही काय नदी आहे पुलाच्या खाली छोटीशी. थोडं भिजायला जातो आहे. ऊन पण आहे, ॲक्च्युली आज पाऊस नाही आहे, थोडं गरम पण होणार आहे. ते वाजले आहेत 11. झोपलेलो आम्ही ॲक्च्युली. जातोय फटाफट चलो. जसं बघू शकतात आम्ही काय बोलतो मन भरून भिजलो आहे. आणि काका आता उघड ते आम्हाला निघायचं नव्हतं ऍक्च्युली. कडा येतो दिवस पाण्यात उड्या मारत मारत. जे लोकांनी आले त्या लोकांनी मिस केलं. मस्त होतं भिजायला जाम मजा. आणि ऍक्च्युली ऊन आहे ना कडक म्हणजे जास्त मजा आली आम्हाला भिजायला. आता मला पटापट बॅकपॅक करून आंघोळ करून निघायचं आहे चिपळूणला ऋग्वेदच्या घरी. मग तुम्हाला ऋग्वेदच्या घराची इकडे चौपाटी दाखवतो आम्ही, त्यांची फेमस चौपाटी. हा बरं वाटलं तिथून. बाय वॉटरफॉल. सो वेलकम टू दी ब्लॉग 2 ऑफ चिपळूण. सो आज आम्ही मावशीच्या घरात बसून जाऊन आता मामाच्या घरी जाणार आहे चिपळूण सिटीला. सो असे की 2 दिवस कसे गेले समजलंच नाही. आणि आम्हाला नाही जायचं ही जागा सोडून, बट जायला लागणार. आणि मग तिथून मुंबईला जाणार आहे. सो तो ब्लॉग कंटिन्यू होणार आहे. तुम्ही बघत राहा काय तिथे काय. आम्ही तिथे चौपाटी बघणार आहे, चिपळूणची चौपाटी. मुंबईला कशी चौपाटी तिथे चिपळूणची चौपाटी दाखवणार आहे तिथं कसं. तुम्ही पण वेट करा, बघा व्हिडिओ पूर्ण चौपाटी कशी आहे. जाम क्यूट आहेस तू. मस्त आहे ना, जाम मोठं आहे इथे ना. असं अजून 4-5 दिवस राहिलं हो. मला असं निघवत नाही आहे इथून. मग बाहेर इथे बाग सध्या लॉक केलं आहे, इथूनच बाहेरूनच दाखवते. मस्त फुलं आहेत, कलरफुल फ्लावर्स आहेत. मग इथे जाऊन मागची साईड. हां हे आहे मी आजोबा आहेत ना, समाधी, आजोबांची समाधी. हे देव मस्त. मग इथून मागची साईड आहे, मागे पण झाड आहेत. One last time, bye.
पोहोचलो आहे. म्हणजे आशूचे मोठे काका, निर्मितीचे पप्पा आणि रुपेशचे पप्पा, तर इथे आहे. हे जरा सिटीमध्ये घर आहे, म्हणजे बिल्डिंगमध्ये. आणि आता आज उद्या आणि स्टील सॅटरडे आम्ही इथेच असणार. मामाच्या बिल्डिंग मध्ये पोहोचलोय आम्ही. तुम्ही बघू शकता चिपळूणला जो पूर आलेला ना, त्याची हालत. इट इज सो स्केरी. ते सगळं बघून या चिखलाचा डाग. जा नो रिझन फॉर सेलिब्रेशन. चला कसलं मॉर्निंग. सो आज आम्ही आहे चिपळूण सिटीमध्ये, मामाच्या घरी आहे. बघू शकतात कसं इथे मस्त झोप, लवकर नाही उठलं, झोपूनच आहे. आरामाचा दिवस चाललोय. बघू शकतात इथे दे पूर आलेला ना चिपळूणला, तेव्हा सगळं भरलेलं इथपर्यंत पाणी होतं. मग ते लेअर दिसतोय आणि थँक गॉड इथे थर्ड फ्लोअरला घर आहे. बघू शकतो ना चिखल वगैरे सगळं काय. गाईज गुड इव्हनिंग. आमचा दिवस आता सुरू झालाय, तर दिस इज गोइंग टू बी प्रॉबली द लास्ट पार्ट ऑफ द ब्लॉग. आणि आता आम्ही खाली जातोय मार्केटमध्ये चौपाटी बघायला. पण चौपाटी मोस्टली प्लॅन फ्लॉप झालाय, कारण दुकान बंद आहे तिथे गणपतीमुळे. सो आता बघतो इथे तिथे चटक पटक काहीतरी खाऊ आणि मग उद्या आमची ट्रेन आहे मुंबईसाठी बॅक. सो मे बी आज रात्री एंड करी ब्लॉग. सो हा शेवटचा पार्ट आहे ब्लॉगचा. काय खातोय वगैरे मी बघा, मार्केट दाखवते, सिटी दाखवते चिपळूण. दॅट्स इट. आणि चला, लेट झालं ऑलरेडी आणि आम्ही अजून टाईमपास करतो आहे. एकदम सिटी आहे, म्हणजे असं प्रॉपर गाव असं नाही आहे. सगळं ओपन आहे, खूप सारे शॉप्स आहे, खाऊ पिऊ सगळं भेटतं, सगळ्याचे फ्रेंचायझीज आहे. हा प्लीज असं वाटतंय मुंबईमध्येच आहे. आम्ही आता इथे काहीतरी खातोय, तिकडे जायचं ना इव्हिनिंग स्नॅक्स. सो आम्ही चौपाटीला पोहोचलोय, तुम्हाला दाखवते. मस्त माझा फ्लॉग झालाय चौपाटी. चिपळूणची चौपाटी बघा. तिथे चौपाटी म्हणजे चौपाटीला कसं दुकानं असतात, खाऊची जी दुकानं आहेत म्हणून ती चौपाटी नाव दिलं बेसिकली. ते आता समजलं. पाणीपुरी आहे, चला दोन दुकान आहेत, दोन पाणीपुरी खाऊ. चला आता आम्ही ग्रिल करणार आहे. आम्ही दी बेस्ट डान्सर, इंडियन डान्सर, डान्स इंडियन डान्सर. आता वेट आमचा शौर्यची ऍक्टिंग करणार आहे. पावभाजीचा बेत आणि बारीक कांदा काय चिरलेला आहे. पार्टी टाइम. चला बसा. तर पावभाजी कशी झाली आहे? एक नंबर. मामाने बनवली आहे. मामाने बनवले, एक नंबर पावभाजी. चालेल. आमचे शेफ हे लोक 3 पावभाजी खाते. ए पटापट घे तू, घे 39 39.
बोलतो मी काढून देतो अरे त्याला करू दे एक ना होऊ दे थ्री थ्री थर्टी थ्री काढतो कर स्टार्टिंग टू डिलिव्हरी टू झिरो ट्वेंटी सो शेवटी आज शेवटचा दिवस डे फाय आणि आम्ही निघतोय मुंबईसाठी अँड ब्लॉग एंड करायचं पण टाईम आलाय सध्या बॅग पॅक केले आमची तीनची ट्रेन आहे दोन वाजले सव्वा दोन झाले आणि आता निघतोय आम्ही मुंबईसाठी ये बाय चिपळूण पाच दिवस कसे गेले समजलंच नाही इथून म्हणजे निघवत पण नव्हतं आमचा प्लॅन होत होता माझा आणि अश्विनचा थांबवायचा बट मला थोडा हेल्थ इश्यू आहे म्हणून मला जायला लागला दरवेजच आहे तोंड आलं अल्सर चिपळूण वॉज सो गुड आय लाईक मला खूप आवडलं चिपळूण छान आहे मी येईन कधी परत नंतर अशीसोबत तुम्हाला पण हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा प्लीज आणि आता आमची ट्रेन आहे मी ट्रेन आता एंड करीन ब्लॉग मी अँड वील मीट यू इन नेक्स्ट व्हिडिओ नेक्स्ट ब्लॉग असंच ट्रॅव्हलचा ब्लॉग बाकी डोंट फोगेट टू सबस्क्राईब अँड बाय.